गावातले नागरिक आजही पोलीस ठाण्यात जायला काहीसे घाबरतात, तक्रार देण्यासाठी जरा काचकूच करतात। तर त्यांच्या मनातली पोलिसांबद्दलची भीती दूर करण्यासाठी शासनानं एक अनोखा उपक्रम सुरू केलाय, पाहू। प्रेक्षकांनो, ही पोलीस व्हॅन एखादी दंगल नियंत्रित करण्यासाठी किंवा आरोपीला अटक करण्यासाठी आलेली नाहीये, तर ही व्हॅन नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आली आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार हे मराठवाड्यातलं पहिलं फिरतं पोलीस स्टेशन आहे, त्यामध्ये आपले जे रिमोट भाग आहे त्यामध्ये पोलीस गेलेच पाहिजे, तिथे दफ्तर सेटअप केले पाहिजे आणि त्याची तक्रार घेतली पाहिजे, तसेच त्यामध्ये मिळून मिसळून त्याचे प्रॉब्लेम जाणले पाहिजे। याच्यासाठी आज तिथे पोलीस स्टेशन याचा इनॉग्रेशन करण्यात आला। ज्या तक्रारी आहेत एनसी स्वरूपाचे असतील तर त्याच ठिकाणी एनसी त्यांना नोंद करून त्याची पोच त्यांना देण्यात येणार आहे, आणि दखलपात्र पुन्हा असेल तर त्याची नोंद घेऊन पोलीस स्टेशनला त्याचं एफ आय आर सीसीटीव्हीद्वारे देण्यात येणार आहे। वृद्ध आणि महिला पोलीस स्टेशनमध्ये जायला घाबरतात, खुद्द पोलीस ठाण्यात नागरिकांच्या जवळ आल्यानं दुर्गम भागातील नागरिकांना तक्रारी देण्यासाठी सोयीचं झालंय, त्यामुळे नागरिकांनीही या उपक्रमाचं स्वागत केलंय। फिरते पोलीस स्टेशनवर आज बऱ्याच जणांच्या या ठिकाणी जागच्या जागेवर तक्रारी या ठिकाणी सोडवण्यात आलेल्या आहेत, आणि हा महाराष्ट्र शासनाचा तसेच आपल्या पोलीस डिपार्टमेंटचा जो काही असा स्तुती उपक्रम आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी राबवण्यात येत आहे। जर महिला अत्याचार होत असेल किंवा दार भिंत होत असेल किंवा म्हणजे असे लहान मुलांचे लैंगिक शोषण वगैरे होत असेल तर त्याबद्दल आम्हाला माहिती देण्यात यावी, आम्ही त्या लवकरात लवकर कार्यवाही करू। खऱ्या शहाण्यानं पोलीस स्टेशनची पायरी चढू नये असं म्हणतात, पण पोलीसच जर दारात येऊन तुमचे प्रश्न सोडवू लागले तर पोलीस आणि नागरिक यांच्यातलं अंतर नक्की कमी होईल यात शंका नाही। कन्हैया खंडेलवाल, न्यूज 18 लोकमत, हिंगोली।